मी एक सामान्य कुटुंबातला तसं नाही तुम्ही तुम्ही अपसेट होऊ नका, मी सांगतो तुम्हाला त्यानंतर एका वर्षामध्ये आम्ही सगळ्या परमिशन्स मिळविल्या, त्यामध्ये अत्यंत मेहनत केलेले बुड्डेवार साहेब आहेत, सुनील भाऊ काळे आहेत. आम्ही तरी कुठं एखाद्या वेळेस आम्हाला बोललो तिथं आपण गेलो असतो. ज्या माणसाने काम केलं त्या माणसाचं काम आपण सांगितलं पाहिजे. त्याच माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार झाला. आता आम्ही तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अधिकार सगळ्याचा असावं म्हणून सगळ्याचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. काही माणसाला जमलं द्यायला, काही माणसाला नाही जमलं, तरीसुद्धा आम्ही ते सगळंच रेटीत नेलं. आताच यांनी सुद्धा सांगितलं की सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही काय काय मदत केली म्हणून, पण त्या सगळ्या गोष्टी गोण आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, आहेत. 18 पकड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांना केलेलं आहे. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कालपासून यायला आहे. सगळे शिवप्रेमी उत्साहात होते, सगळेच म्हणले की आज बँड लावायचं आहे, कोणी म्हणलं डी जे लावायचं आहे. आम्ही सुद्धा SP साहेबांनी, DYSP साहेबांनी आम्हाला सगळ्यांनीच विरोध केला, आमच्यावर नोटिसा काढल्या, तरीसुद्धा म्हणलं की बाबा छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या शहरामध्ये यायलेत, आपल्या तालुक्यात यायलेत आणि त्यांचं स्वागत जंगी झालं पाहिजे. सगळ्याच कार्यकर्त्यासोबत आम्ही उत्साहामध्ये त्याच्यामध्ये सहभागी झालो आणि सगळे तिथं गेल्यानंतर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ शहरामध्ये या पुतळ्याचं आगमन झालं. त्यावेळेस मला सगळेजणं म्हणले की तुम्ही तालुक्याचे आमदार आहेत, सगळ्या पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय बोड्डेवार साहेब होते, शहराध्यक्ष आमचे दाजी होते, सुनील भाऊ काळे होते, राजूदादा पवार होते, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. पण या सगळ्यात म्हणले की बाबा तुम्ही तिथं जा म्हणून. कोणता पक्ष, कोणती जात हे आपल्या आपल्यापुरती मर्यादित असते. बोरजवार साहेब होते, डॉक्टर जयप्रकाशजी मुंदोळा साहेबाला आणि मला म्हणले दोघंजण जा. मी म्हणलं राजकीय माणसाला वरी घालू नका तुम्ही. काशीनाथाजीने आग्रह केला, मला अखेरला यांनी वर चढविलं. कारण त्या पुतळ्याची हाईट बघा तुम्ही किती उंच आहे ती, वर बघा तुम्ही 16 फुटाची, तिथं वर चढविलं आणि त्यांनी सांगितलं की तिथं इथं बसा म्हणून आणि मला हात तिथं केला, तिथं बसविलं मला. त्याच्यामध्ये सगळेच आमचे पदाधिकारी होते, जे सगळे पक्षाचे वेगवेगळे आम्ही सगळेजण होतो. मुंदोळा साहेबसुद्धा पाठीमागून होते, मी सुद्धा समोरून आलो. मी तिथं पुष्पगुच्छ वाहिले आणि खाली आलो आणि त्याच्या माझ्यासोबत सुनील भाऊ काळे होते, मुंदोळा साहेब होते. फक्त माझ्या एकट्याचा पाय तिथं कुठेतरी लावलेला दिसायला आहे. जर मी तिथं कुठं चुकलो असलो तर मी सर्वप्रथम माफी मागतो. माझी त्याच्यामध्ये चूक नाही असं मला वाटते. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आम्ही प्रेम करणारे माणसं आहेत, ज्या छत्रपती शिवाजी महाराजाला सगळं देश मानते, जिल्हा मानते. फक्त माझ्यासारखा कार्यकर्ता एखादा आमदार झाला की त्याच्या विरोधात सगळेच लोक पेटून उठायचं काम करायचे. मी एक सामान्य कुटुंबातला तसं नाही तुम्ही अपसेट होऊ नका, मी सांगतो तुम्हाला.